नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दशेमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, देशातील या भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। भारतीय हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवस किनारपट्टीत आंध्र प्रदेश, एपी, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग किनारपट्टी व जोरदार उत्तर कर्नाटक, केरळ आणि मोह येथे जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। पश्चिम बंगालचा उपसागर आणि उत्तर एपी किनारपट्टीला लागून असलेला एक चिन्हांकित कमी दाबाचे क्षेत्र असल्याचे हवामान खात्याने सांगितले। पुढील 2 ते 3 दिवसात तेलंगणा ओलांडून पश्चिम आणि वायव्य जाणे अपेक्षित आहे। पश्चिम राजस्थानमधील गंगा सागर ते बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनचा पट्टा तयार होत आहे। पश्चिम राजस्थानमधील गंगा सागर ते बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून तर त्याचा सामान्य स्थितीत राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे। त्याचा पूर्वोत्तर गुरुवार 17 सप्टेंबरपर्यंत त्याचा सामान्य स्थितीत दक्षिणेकडे राहील। त्याचवेळी दक्षिण गुजरात किनारपासून दक्षिणकडे उत्तर कर्नाटक किनाऱ्यापर्यंत समुद्राच्या पातळीवर एक किनारपट्टी वारे सुरू आहेत। 5 दिवसात ते पश्चिम किनाऱ्यावर राहील अशी शक्यता IMD ला। या अनुकूल परिस्थितीमुळे द्वीपकल्पात व्यापक आणि मुसळधार पावसाची अपेक्षा आहे। माघारची कोणतीही चिन्हे आढळली नसल्याचे वृत्त आहे। हवामान माहिती संस्था क्लायमेटने सांगितले, उत्तर भारतात उत्तराखंड वगळता इतर सर्व राज्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही। उत्तराखंड दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त IMD ने जारी केलेल्या हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे की विदर्भ, छत्तीसगड, बिहार, हिमालय, निकोबर बेटे, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण तसेच गोवा, रायलसीमा किनारपट्टी ते उत्तर किनारपट्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे। बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील हवामान देखील खराब होऊ शकते, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो।